नमस्कार सुस्वागतम कसे आहात मजेत ना आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी हसताय ना हसायलाच पाहिजे कारण परत एकदा घेऊन आलोय उन्हाळ्यामधला गारवा म्हणजेच आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे दिशा डिरेक्ट सीधा देवीदा प्रसूत चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा को पॉवर्ड बाय चिंग सिक्रेट आणि लाल हिट. तर मंडळी काल आमच्या या तुकरटवाडीमध्ये रंगा पतंगा आणि कापूस कोंड्याची गोष्ट या बहुचर्चित सिनेमातले आपले लाडके कलाकार आलेले होते आणि त्यांना मी विनंती केली होती की उद्यासुद्धा तुम्ही आमच्याबरोबर राहा. सगळ्यांचं आपण परत एकदा मनापासून स्वागत करूयात. तर आता मकरंद सरांपासून सुरुवात करणार आहे मी. तुम्ही भेटलात कसे, अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? लव्ह कम अरेंज मॅरेज आहे आमचं. अच्छा. म्हणजे जाऊबाई जोरात नावाचं नाटक मी करत होतो त्यावेळी, शिल्पा पण त्या नाटकात होती आणि म्हणजे त्या मानाने मी खूप लकी आहे की तिने माझ्यावर विश्वास ठेवून लग्न केलं. कारण तेव्हा माझं काहीच नव्हतं कशात काही, अगदी मी स्ट्रगलर होतो, मराठवाड्यातनं आलेला होतो, इथे कुठल्याही प्रकारचं माझं काही सेटलमेंट नव्हतं. तरीसुद्धा तिने एक विश्वास ठेवून आणि तिच्या घरच्यांनी पण मग आमचं लग्न झालं. म्हणजे मी पण घरी सांगितलं होतं, अर्थातच माझं लग्नाचं वय झालंच होतं त्यामुळे घरचेही त्या विचारात होते. पण माझं काही नसल्यामुळे ते म्हणायचे बा तूच ठरव, कारण मुंबईमध्ये आपलं घर तरी ॲटलिस्ट असणं महत्त्वाचं असतं. पण दॅट वे आय एम लकी की लग्न झाल्यानंतर सुरुवातीला आम्ही चाळीत राहिलो आणि ती तिथे राहिली. चाळीतली एक भाड्याची खोली मला आठवतं, ठाण्यामध्ये वर्तकनगरला आम्ही, आणि तिला झुरळाची खूप भीती वाटते. अच्छा. तर एकदा आम्ही सासरवाडीहून घरी गेलो आमच्या 2-3 दिवसांनी काहीतरी, आणि किचनमध्ये झुरळ होती 2-4. ती रात्र उपाशी काढावी लागली एवढंच. अरे बापरे, किचनमध्ये गेलीच. पण त्या काळातली एखादी छानशी आठवण जी आयुष्यभर लक्षात राहिली अशी एखादी शेअर करायला आवडेल? हो नक्कीच. आमचं ना लग्न ठरलं होतं आणि लग्नात जो नेकलेस देतात मुलीला ह्याला द्यायचा होता मला, पण एकदम पूर्ण नेकलेस घ्यायला पैसे नव्हते याच्याकडे. त्याच्यामुळे हा काय करायचा ना, जाऊबाईचा जसा प्रयोग व्हायचा तसा मला ते पाकिट आणून द्यायचा तो. अच्छा. आणि मग मी ते 1-1 ग्रॅम सोनं घ्यायचे. असे मी 14 पाकिटांचं सोनं घेतलं आणि मग 14 ग्रॅमचा हार त्यांनी मला लग्नात केला होता. वा वा. आणि तो हार मी अजूनही ठेवलाय. क्या बात है, वा वा. आताही पाकिट आणून देतात का तुम्ही? अर्थात मी कधीच व्यवहारामध्ये बघितलेलं, मी जी काही कमाई असते ती पहिले बायकोच्या हातात, आता मुलगी असल्यामुळे मुलीच्या हातात देतो. वा वा वा. पण खूप घरातला प्रश्न असतो बाबा की मग स्वभावात तसं तापट कोण आहे दोघांपैकी? बापरे. त्यांनी पटकन मीच म्हटलं. हो मी आहेच ना, मी शॉर्ट टेम्पर्ड आहे, पटकन राग येतो मला आणि जितक्या पटकन येतो तितक्या पटकन मी शांत पण होते. अच्छा. आणि मीच जाऊन सॉरी म्हणते नेहमी. हो मला पटतं की मी चुकले होते. अच्छा. पण म्हणजे आता घरात कोण जास्त बोलत असेल याचा तसाही अंदाज तुम्हाला आला असेल. पण मी असं ऐकलंय, छोटीशी तक्रार आहे की चहा खूप पितात का? है सारखा सारखा चहा, थोडासा चहा दे ग बाय, थोडासा चहा दे. मला माझ्या आजोबांची सवय आहे ती, म्हणजे पूर्ण कप भरून मी पित नाही, अगदी थोडा, पण मला तो फ्रिक्वेंटली लागतो. पण आता मी कमी केलाय बराच, कारण सगळाच आग्रह मुलांचा पण असतो त्यामुळे मग आता कमी कमी करत आणलाय. आता मी खूप चहा पित नाही. चहाते वाढले. हा चहाते वाढल्यामुळे. वा. म्हणून म्हणतो संदीप येतो कार्यक्रमात. कौशल इनामदार सर, तुमच्याबद्दल बऱ्याच गमती जमती आम्हाला कळाल्या तुमच्या मित्रांकडून. त्यांनी असं सांगितलं की कौशल इनामदार यांची एक खासियत आहे की ते बऱ्याच वेळेला काही गोष्टी विसरतात आणि त्याच्यातून खूप प्रसंग घडलेले आहेत. तर हे खरं आहे का? मी विसरतो ही गोष्ट माझे मित्र मला विसरू देत नाहीत. ते सतत कुणाला तरी ते सांगतात आणि बदनामी करतात. मी एकदा दादरला राहत होतो, कीर्ती कॉलेजपासून जवळ राहतो मी, एका कुठेतरी असं बाहेर मी विसरतो, म्हणजे मी तंद्रीत असतो त्यामुळे मी एका पायात बूट घातला, दुसऱ्या पायात चप्पल घातली आणि मी तसा एक साधारण एक 200-250 मीटर घरापासून चालत गेलो. तोपर्यंत मला कळलं नव्हतं.
एकदा मी मोबाईल म्हणून घरातला कॉर्डलेस घेऊन गेलो होतो आणि वाजेच ना हा फोन म्हणून बघितलं तर बॅटरी बिटरी संपली आहे का काय म्हणून काढलं तर कॉर्डलेस होता. अरे बाप रे. मी कार्यक्रमांना जातो ना तर मी झब्ब्याची बटणं नेहमी आपण हे कोणी करू शकतं ना म्हणजे झब्ब्याची बटणं विसरले हे काय बरोबर त्याच्यासाठी कोणाला इतकं गिल्टी वाटून द्यायची गरज नाही आहे पण दरवेळी अजित परबकडे अजित तर एक बटन तुझं की इतकं घाणेरड्या नजरेने बघायचं माझ्याकडे घेतला मी अजितवर बदला आणि एकदा मी ठरवलं की आठवणीने म्हणून प्लॅस्टिकची ती पिशवी असते ना जी अशी बंद करायची असते काय असतं त्याला झिपलॉक झिपलॉकवाल्या पिशवीत नीट बटणं घेतली झिपलॉक केली खिशात ठेवली गेलो कार्यक्रमाला सगळ्यांना पिशवी दाखवली की मी आज मी बटणं आणलेली आहेत पण त्या दिवशी मी धब्बा विसरलो होतो. खरा घडलेला किस्सा. मकरंद सर इथे बसलेले आहेत खूप सुंदर सुंदर सिनेमे आहेत सरांचे पण एक सिनेमा काल त्याच्या हाती लागला आणि त्याने ठरवलं की याच सिनेमावर आपण आता काहीतरी आपलं डोकं चालवायचं जबरदस्त नावाचा सिनेमा केला होता. ज्यात रिॲक्शन साठी निवडला सर तो आम्ही खास. तर जबरदस्त सिनेमामध्ये तुम्ही सायंटिस्ट होतात आणि तुम्ही एक शोध लावतात एका कोटाचा आणि मग जो सिनेमाचा हिरो आहे पुष्कर जोग तो उडू लागतो आणि मराठीतला पहिला सुपर हिरो त्यानं साकारलेला होता. तर त्यांचा होता जबरदस्त आमचाही जबरदस्ती. आमच्या सिनेमाचं नावच आहे जबरदस्ती. तर बघूयात मग आता या जबरदस्तीमध्ये काय घडणार आहे. सर तुमच्या सिनेमामध्ये एक हँडसम हिरो होता जो सुपर हिरो बनतो त्याचं नाव होतं पुष्कर जोग. आमच्याकडे पण हिरो आहे त्याचं नाव आहे फुसका जोग. तर तो सुद्धा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आता ऍडमिशन घेतो त्याचा पहिला दिवस आहे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये. तर बघूयात मग आता या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये काय माहोल आहे. एनडी कॉलेज हेच का. एनडी नंदू डुचके इंजिनिअरिंग कॉलेज. हे बघे नवीन ऍडमिशन. इथले काही नियम आहेत. इथे ना नेहमी चड्डीत राहायचं. कुणाच्या? नाही मी हॉस्टेलमध्ये राहणार होतो ना चड्डीत एवढ्या मोठ्या केस म्हणजे त्यासाठी सर्कसीतला तंबू शोवा लागेल. अरे अगं येणार का रे तू? माझं नाव हा शांटी. या कॉलेजचा हिरो डान्सर शांटे. हा मी काय म्हणतो डान्सर आंटी. आंटी ना शांटे. हा शांटी शांटी. इथं क्लासरूम कुठे? क्लासरूम कुठे? क्लासरूम ते तुझं तू वगैरे. मी सांगते छान छान नाव आहे तुझं डान्सी. थँक यू. आणि तू? यू कमर? नाही पूर्वीपासून तेवढीच आहे 35. हा कंबर ना 85 ही लागते बनियन मला. न्यू कमर म्हणजे नवीन आहेस का? मला वाटलं कंबर बोलतोय तुम्ही. आय लाईक युअर सेन्स ऑफ ह्युमर. आय लव्ह यू.
इकडे छेडतो. सोडा त्याला, हे कोण रे? नाहीतर दीड फुट्या भाई बरोबर पंगा आहे समजा. तुझा बाप आहे काका. बरं झालं तुम्ही आलात, ही तुमची पोरं उगाच मारतात मला. माझी पोरं? तुम्ही बाप आहे ना यांची, आता म्हणलं ना. हे डायलॉग आहे तो माझा. ए शेंटी, ए त्याला सोडा. नाहीतर समजून जा. आता तू गेला रे, आता गेला घेतो कसा. आता तुला सोडत नाही रे, तू ये ना. लावून हात लावतो थांबना. आता तू गेला रे, आता गेला. अरे किती टाइमपास करताय, असं असं करा ना. इतक्या कर, अरे कर. तुम्हाला हात लावला, तू गेला रे. असा तू गेला हे चले तिकडे. थोडं असं फिरवा नाही, इथं फिरवा ना असं का. मच्छर आहेत मच्छरीचं असं. ए रघु, आता टेन्शन नाही घ्यायचं. आपण आला आता रघु. माझं नाव रघु नाही, भागू कदम. रघु भाऊ कदम, भाऊ कदम माझं नाव. हा भाऊ कदम उर्फ फुसका जोक. आपण आपण दीड फुट्या भाई. दीड फुट्या भाई संजय नार्वेकर उर्फ चिपळ्या. हा उगा चिपळ्या बनवू नका. चिपळ्या बनून तुम्ही मला वाचवलं ना. आता दोस्त आपण. आपण या कॉलेज मध्ये असतो. ही गाडी आपली आहे. आपल्याला पावभाजी जाम आवडते. आपण अख्खी गाडी घेऊन फिरतो. अरे मग डब्यात भाजी घेऊन यायची ना. अख्खी गाडी कशाला घेऊन आला? आई काय डबा देत नाही तुमचं. अरे हा बिझनेस आहे आपला. बिझनेस अख्ख्या बिझनेसने दिलाय आपल्याला हे सगळं आहे बघ. 50 तोला 50 मस्त रे. 50 रुपयाला छान मिळाली. 50 तोला 50 तोला. ये देखे, ये देखे घोडा. हा या घोडा आहे. आणि हे शी तुमच्या घोड्याने बघ काय केलं. अरे ही मॅगझिन आहे, मॅगझिन. हा तेच म्हणतोय, तुमच्या घोड्याने मॅगझिन केली. अरे याच्यात गोळ्या टाकतात, गोळ्या अशा गोळ्या टाकतात आणि ताण दिया जिसपे ताण नाही. आत टाका ती बंदूक, कारण आता इथे येणार आहेत. अरे यार रे, ही कॉमेडी फिल्मचे डायलॉग बोलते का सस्पेन्स फिल्मचे रे? फुल रात्रीस खेळ चालू आहे रे. हा शक आहे. आता इथे येणार आहेत प्रोफेसर मकरंद आमरसपुरी. बाप्पा बाप्पा काम झालं ना. बाप्पा काम झालं ना. लाईफ बदलून गेलं ना. अरे हॅलो 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 सगळ्यांना हॅलो. वा वा सुंदर छान. अरे वा वा हॅलो. गुड मॉर्निंग स्टुडंट, हाऊ आर यू? हवा येऊ देच करतो आम्ही. अरे नरसाळ्या, हाऊ आर यू म्हणजे कसा आहेस तू असं विचारलंय रे मी. तुम्ही डॉक्टरचा कोट घालून का आलात? अरे हा डॉक्टरचा कोट नाहीये रे. अरे मी सायंटिस्ट आणि तू? मी डोंबिवलीस्ट. डोंबिवलीस्टला राहतो मी. तुम्ही सायनिस्टला कुठे राहता? अरे सायनिस्टला सायनिस्ट हा काय म्हणतोय कळत? सायनिस्ट नाही रे नरसाळ्या बुसक्या तोंड्याच्या. सायनिस्ट नाही. अरे सायंटिस्ट, सायंटिस्ट यु नो अबाउट नॅनो टेक्नॉलॉजी.
No. Why? You don't know about nanotechnology? No. अरे पुन्हा ते ह्याला काहीच कळत नाहीये. नॅनो पार्टिकल यु नो. अरे नॅनो पार्टिकल ये दे तेरा न्यूटॉन, ये मेरा प्रोटॉन. बता बता साले, अब इसमें से तेरा प्रोटॉन कौन सा है, मेरा न्यूटॉन कौन सा है, बता बता. अरे इसको छोटा छोटा रहता है, इतना छोटा रहता है, उसको बोलते हैं नैनो प्रोटॉन, समझे? हाँ नैनो पार्टिकल ना है, हाँ नैनो पार्टिकल है. नैनो पार्टिकल. अरे सॉरी चुकलं नाही का? अरे छान वाटते रे. आता मिळू फुले. अरे काय काय करायला लावताय रे, जरा शांत बसा. अरे नॅनो नॅनो पार्टिकलच्या साह्याने मी एक शोध लावणार आहे, माहितीये का तुम्हाला? आणि पण तो शोध आहे ना, मी गुप्त ठेवणार आहे. कारण भरत जाधव अनासपुरेला कळता कामा नाही, तो त्याचा गैरफायदा घेईल. एक मिनिट. रात्रीस खेळ चालले. कोण आहे हा भरत जाधव अनासपुरे? ते आपल्या कॉलेजचे ट्रस्टी आहेत. गौरी गौरी मांडवा खाली, गौरी गौरी गौरी. गलगले आले, गलगले आले, गलगले पोचले, गलगले निघाले, गलगले आले, गलगले 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 उजवीकडे बघा, उजवीकडे ते डावीकडे बघा, डावीकडे. अरे बापरे, डावीकडे कोण कोण आलंय आज? गलगले आले, गलगले आले, गलगले. कोणाची ऍक्टिंग करतोय रे? भरत जाधव. अरे त्या पिक्चर मध्ये भरत जाधव विलन होतो ना? पण तुम्हाला नाही जमत भरत. नाही जमत भरत जाधव. मग संदीप पाठक करू, संदीप पाठक जमतो तुम्हाला? नाही. मग हे दात लावले तर करून टाकतो म्हटलं. नाहीसे बनवले आहेत तर करून टाक का संदीप पाठक? नको नको, तुमचं तुमचं करा स्वतःच. माझं ओरिजिनल करू? हा ओरिजिनल ओरिजिनल. आय सायंटिस्ट प्रोफेसर. अरे इकडे, अरे हात इकडे सर. माझ्यासाठी तुला औषध बनवायला सांगितलं तर बनवलं काय? बनवलं का औषध? बनवलं का? नाही सर, पण मला आधी कळू देत की कोणतं औषध आहे ते. कोणतं औषध? जे औषध पिल्यानंतर माझ्या अंगात चार हाताचं बळ येईल ते औषध. ते औषध मी पिणार आणि हवेत उडणार. ते औषध माझ्याकडे पण काय सांगतो? मी रोज पितो, संध्याकाळी 7 नंतर. ते औषध नाही आहे सर. मला औषध दे. नाही सर, देतो सर, माझ्याकडे आहे औषध सर, आता देतो तुम्हाला. म्हणजे काय? हे घ्या सर औषध, चार हाताचं बळ येईल सर तुमच्या. आता मी औषध पिणार, माझ्या अंगात चार हाताचं बळ येणार. गलगले गेले, गलगले गेले, गलगले गेले. अरे प्रोफेसर, अरे त्याला कशाला दिलं औषध? आता तो पॉवर बाज होईल ना, एकदम फुल पॉवरफुल. अरे औषध दिलं तर जाऊ दे, माझा शोध त्याच्या हाती नाही लागला हे नशीब समज वेड्या. शोध मग काय? आयो कुठला शोध? मी एक कोट बनवलाय. अरे हा नक्की हाय कोण? तू ठरव ना कोण आहेस. प्रोफेसर आहेस, मेडिकल वाला आहेस, सायंटिस्ट आहे का टेलर आहेस, कोण आहेस तू? घुसणाऱ्या साधा सुधा कोट नाहीये तो. अरे तो घातला ना की माणूस उडू शकतो. काय मग? खरंच खरं द्या ना मला, मी बघतो ना घालून उडतो का. द्या कोट. थांब थांब, मी माझ्या लायब्ररी मधून आणतो कोट. हाच आहे तो कोट, हाच आहे. बघितला? मी बघू, घालून बघू. मी बनवला आहे. उडणार मी? हो. उडलो होतो ना, आता उडलो होतो, उडलो होतो. एवढा उडलो होतो. अरे एवढा उडलो, एवढा रात्रीच खेळ चालले की उडलो. काय करता? अरे मी पण ट्राय करतो बघ, आता उडेन बघ. असं नसतं उडायचं, बघ आता बघ, हे बघा. Thank you.
अरे तसं नसत रे, असं कसं उडता येईल? अरे तो कोट आधी ऍक्टिव्हेट करावा लागतो. अरे मग दुचक्या करायचं नाही ऍक्टिव्हेट, याला सांगतो बेडूक झालाय त्याचा. ऍक्टिव्हेट कर, सेल घाल त्याच्यात. अरे सेल नाही होत नाही तो ऍक्टिव्हेट. उसके लिए 440 वोल्ट को मराठी 440 वोल्टचा झटका द्यावा लागतो आणि तो फक्त विजेमध्ये असतो रे. चल चले येडे आ घेऊन जा, चल तुझा कोट. अरे जातो जातो, कळलं का? इथेच ठेवतो मी, नंतर ऍक्टिव्हेट करतो. चला मला आता गेलं पाहिजे, मला आयटमचा शोध लावायचा घरी. हो तुम्हाला बायकोची भीती नाही वाटत का? नाही आयटमला घरी बोलवतो म्हणून म्हटलं. अरे नरसाळ्या, आयटम म्हणजे अणु. अच्छा अणु धुमाळी ती. अरे कसं सांगायचं या बावळ्याला आता? अरे अणु रेणू दोन दोन. अरे वेडा झालायचा रे तू. अरे काय बोलतोय, तुला कळत नाहीये का? अरे मी एवढा बोमलू सांगतोय, मला शोध लावायचा आहे. मग जातो मी शोध लावतो. आता बघूयात काय करतोय. मी बेडू काय? बेडू बेडू काय? कशावरून? हे बघ, डराव डराव. अरे चल 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 जाऊया. चल कसं येडा बनवला. अरे हा बेडू काय? आता पॉवर आली माझ्यात. आता मी शक्तिमान झालो, शक्तिमान. अरे हे काय चाललंय काय? ह्या ढगांचा कडकडाट, विजांचा चमचमाट असा कसा झाला रे? आणि हा कोट तू का काढ? तो कोट नरसाळ्या काढ. हॅलो. अरे हॅलो ना, उचलं ना. अरे हा ते राहिलं. हॅलो हॅलो. हा हा भरत जाधव गणेशपुरे. हा सर बोला ना. तुम काय औषध पिऊन वाट लागली सर? सर आहात कुठे सर? इथंच. कुठ? इथं म्हणजे कुठ? इकडे. अबे हे कोणतं औषध दिलं? काय जांगड बुत्ता करून ठेवला? हा नाही, माझी चूक झाली असेल. काय काय झालंय तुम्हाला? काय झालं काय झालं? त्याला म्हटलं मला असं औषध दे की त्यांनी माझ्या अंगात चार हाताचं बळील. याचं औषध पेराल मला चार हात आले. काय करणार चार हाताचं मी आता? अरे पण प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम म्हणजे प्रॉब्लेम प्रॉब्लेम आहे. काय सकाळपासून पुडी कुठल्या हातात थोडी सापडून नाही राहिली. म्हणजे आता कुठली पुडी? बडीशेपची. मग काय धुवाचं म्हटलं की चारही हात लगेच येतात. अरे जेवण झाल्यावर हात बी धुणार का माणूस? कसं धुणार आहे काय? काय दिलं मिळालास आता? नाही नाही मिळालास. काय दिलं मला सांग. बस पाठीमागे सोडतो तुला. 10 रुपये अंधेरी घे नाही का? शाबास शांती शाबास. आता बघू हा डोंबिवलीचा सुपरमॅन काय करते. हे तू घाबरू नको, मी तुला वाचवतो. हा कोट तू बनवला? अपा हो हो सर, मीच बनवला. हा कोट मला पाहिजे. नाही हा कोट मला पाहिजे. नाही देणार. त्याबद्दल तुला काय पाहिजे देतो मी? हा कोट मला दे. नाही देणार. हा कोट मला दे. नाही देणार. एक मिनिट. काय? आधी कॉलेजचे सगळे पेपर आम्हाला दे, आमच्या नावावर कर. नाही देणार. सगळी प्रॉपर्टी आमच्या नावावर कर. नाही करणार. ठीक आहे,
नाही करणार नाही या रे या चिमणी उड कावळा उड शक्तिमान उड शक्तिमान नाही शक्तिमान नाही पूर्ण प्रॉपर्टीचे पेपर देतो पूर्ण प्रॉपर्टी हे घ्या द्या हे प्रॉपर्टी द्या प्रॉपर्टीचे पेपर बड्डे देऊन टाका ते मला उडायचं आहे मला उडायचं आहे शाबास 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 अरे हे जात नाहीये याला चार भोक का नाही गेले रे कसं घालून आता हे जात नाही ना ए माझ्याकडे आयडिया आहे ह्याची या इकडे काय काय आयडिया याच्या फांद्या कापा आता नेत्रा तुझी डायलॉग असलेली ही जी भूमिका आहे कशी आहे मग खूपच चांगली आहे म्हणजे चौथी बहीण म्हणून बाली नावाची एक कॅरेक्टर आहे स्टोरी मी वाचत होते ना तर अत्यंत असं हे खूप एक्साइटमेंट वाटलं ती गोष्ट इतकी चांगली वाटली की म्हटलं झालं बाबा एकदाच ही गोष्ट मिळाली आणि आणि ते घराच्या समोरची शेती ते शेतीमध्ये असं सांबार म्हणजे कोथिंबीर उगवणार पुन्हा अजून मालाची शेती असते तिची घरात अंगणात तिने तिची तिची स्वतःची शेती लावलेली असते आणि म्हणजे मला त्या टेम्परेचरचं सवय नाही म्हणून मला ताप पण आला आणि दुपारचे 3 ते 4 त्याच्या अराउंड असेल 5 ते 8 रन्स मारले होते पण इतके भारी झाले होते ना म्हणजे मला खरंच मला असं अनुभव कधी पहिला आला संदीप पाठक मी असं ऐकलंय की या सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यान एवढा सगळा उन्हाळा होता उन्हात काम करायचं होतं पण संदीप पाठक हे एक वेगळं मनोरंजन होतं सगळ्यांसाठी हे खरंय सर हो रंगा पतंग आम्ही फार आनंदाने करू शकलो त्याचं कारण तो आहे की त्यांनी आम्हाला इतकं हसवलं त्या सेटवर इतकं हसवलं म्हणजे तो कधीच गप्प नसायचा मला आवाजांचं खूप आकर्षण आहे एखादा आवाज मी जर ऐकला आणि तो मला जर खुणावत असेल तर तो मला काढावासा वाटतो आणि तो जोपर्यंत मला येत नाही तोपर्यंत मी अस्वस्थ असतो आतून की नाही तो आवाज मला मला खुणावतोय तर फँड्री सिनेमा मी जेव्हा बघितला होता तेव्हा त्यातला जो आपला सोमनाथ अवघडे आहे तो त्यांनी चांगलं काम केलं होतं त्या मुलांनी अजब्या तर त्याचा आवाज मला खूप दिवसापासून मला खुणावत होता की नाही नाही ह्याच्यात काहीतरी वेगळी गंमत आहे आम्हाला ऐकायचं आहे आला चिमणे गावा पाजल्या का कडक आल्या का आला ती मला हो म्हणल कर आला जीन्स पॅन्ट घाला पाजल्या आला जुमन मकू बैल जोडी गावा पाजल्या का एकदा सिरियस म्हणजे आमचा एक सीन होता आणि त्यात ह्याचं मी उन्हातनं असा येतो पोलीस स्टेशनमधनं आणि माझी कंप्लेंट तिथे न घेता हाकलून देतात तर मी ह्याला सांगायला येतो तर हा म्हणतो ये जेवून जातो मी म्हणतो नाही बायको वाट बघत असेल अरे तुला काय घरी काय बायको काय लोणी चोपडून देते का असं वाक्य होतं तर ह्यांनी ना मला सुरुवातीलाच रिहर्सलला त्यांनी नसिरुद्दीन शाहचा आवाज गेलोच वा सर आम्हाला ऐकायचं अबे जुम्मान ये ना भाकर खायला तेव्हा मी आवाज काढला नाही तो म्हणलं की नाही घरी जातो बायको वाट बघत असेल काहून काय तुले का घरची भाकर का लोणी चपडून भेटते का आमची भाकर घाशाखाली उतरणं तू ह्या असं ते वाक्य होतं तर तो म्हणलं की नाही बायको वाट बघते तर म्हणलं काहून घरची भाकर तुले लोणी आमची भाकर कशा खाली उतरण तुया फँड्री सिनेमाचं असं आहे की त्याच्याबद्दलच्या लोकांच्या भावना कारण खूप वेगळं त्याच्यामध्ये भाष्य आहे पण मला हे सुचलं खूप म्हणजे मग आता किशोर कदमही येतो त्याच्यामध्ये सगळंच उभं राहिलं ना मला नाही जायचं गड्या मी नाही डुकर पकडा अरे कसं नाही तिकडून आलं त्याला धर तू
तुला सांगितलं होतं जब्या तुझे मला नाही गड. आणि मग ते सगळं उभं राहिलं, कारण मग तिकडनं मग सयाजी सयाजी पकड, अरे घाबरल ते डुकर त्याला. सगळे इन झाले मग त्या शो मध्ये. असा असा तो शो होत गेला. मग त्याचा काही पुढे झालं मग अतुल आला. अरे मग त्याला त्याला धरात पळतय डुकर, त्याला कोणतरी पकडायला पाहिजे. वेग लक्षात घेता ताशी किलोमीटर. अरे ताशी कसली काढतोय धर त्याला. वा वा संदीप साठी खरंच बोलणार टाळ्या. आता कळलं संदीपला खूप सिनेमात का कास्ट केलं जात. पण जितके विनोदी प्रसंग ह्याच्यात घडले शूटिंगच्या दरम्यान, तितके स्क्रीनिंग आम्ही जेवढे केले, 3-4 स्क्रीनिंग केले, त्याच्यामध्ये मला खूप मला हे शेअर करायचं होतं की खूप छान भावनिक प्रसंग माझ्या आणि मकरांच्या बाबतीत एक घडलेला आहे, जो मला मला माझ्या करिअरच्या, मी 2001 आलो मुंबईत, 15 वर्षातला सगळ्यात हलवून टाकणारा तो क्षण आहे. मकरांचे आई बाबा त्या स्क्रीनिंगला आले होते आणि आफ्टर स्क्रीनिंग काय झालं ते मकरन सांगेल, त्यानंतर मी बोलतो. माझ्या वडिलांनी 22 वर्षाच्या माझ्या कारकिर्दीत पहिल्यांदा रंगा पतंगा पाहिल्यानंतर मला मिठी मारली आणि ते रडले. तर म्हणजे 22 वर्ष मी खूप सिनेमे केले, 100+ सिनेमे केले, पण पहिल्यांदा मी एका रंगा पतंगाच्या स्क्रीनिंग नंतर ते म्हणाले खूप छान काम केलं. तर 22 वर्षांनी वडिलांची दाद मिळणं ह्यातही मला एक आनंद होता आणि माझ्यासाठी फार भावनिक प्रसंग होता तो. आणि त्याला मिठी मारली आणि मी जेव्हा मुंबईत आलो होतो 2001 साली, आणि माझ्या वडिलांचं स्वप्न होतं की माझ्या मुलांनी एक डॉक्टर आहे तर दुसऱ्यांनी ॲक्टर व्हावं, आणि मी स्ट्रगल करण्यासाठी आलो, काम मिळत नव्हतं तो तेव्हा मला. आणि काम मिळण्याच्या आधीच माझ्या वडिलांचं निधन झालं, तेव्हा मी 21 वर्षाचा असेन. मी परत माझ्या माजलगावला गेलो आणि परत त्यांचं सगळं उरकून मी इकडे मुंबईत आलो. पण 15 वर्षात आपण जशी वर्ष लोटतात तशा तशा त्या भावना बोथट होत जातात आणि आपण ते थोडंसं विसर पडतो आपल्याला, की आपल्याला वडील नाही आहेत, किंवा आपल्याला वडील जर आज हयात असते तर त्यांना खूप आनंद झाला असता. तर ती मिठी जेव्हा त्यांनी मकरंद मारली त्याच्यानंतर मला खूप मी त्या दिवशी खूप भावनिक झालो, कारण मकरंद जेवढी त्यांचा मुलगा आहे असं समजून त्यांनी मिठी मारली, तशीच मिठी त्यांनी मला मला मारली. आणि मी त्या दिवशी खूप रडलो, मला खूप आठवण आली माझ्या वडिलांची. दुसऱ्या दिवशी मी मकरंदा फोन केला की मला वडील नाहीयेत, पण तुझ्या बाबांच्या मिठीत मला माझ्या बाबांची आठवण आली. पण संदीप, बाबा जिथे कुठे असणार आहेत ते खूप अभिमान वाटत असेल बाबांना की असा मुलगा मिळाला आणि इतका आनंद वाटतो तो जगभरामध्ये. नक्कीच. आणि दुसऱ्या दिवशी मकरंदा फोन केला, कारण ते झाल्यानंतर मी आणि मकरंद वॉशरूम बाथरूममध्ये होतो आणि तो क्षण विसरू शकत नाही. वडिलांनी मिठी मारल्यामुळे मकरंद रडत होता आणि मला वडील नसल्यामुळे मी रडत होतो एकच बेसिनच्या तिथे. सो खूप भावनिक प्रसंग आहे माझ्यासाठी. मी दुसऱ्या दिवशी फोन केला मकरंदला आणि मकरंदनी मला माझी समजूत काढली आणि त्या दिवसापासून तो मला इथला मोठा भाऊ वाटायला लागला माझा मुंबईत. एका सिनेमामुळं खरं तर सिनेमातली नाती आपल्याला वाटतात की ती तेवढ्यापुरती असतील की काय, शूटिंगपुरती असतील की काय, पण त्यातून अशी नवीन नातीसुद्धा निर्माण होतात, म्हणून सिनेमा हे आपलं आयुष्य. आता या मंचावरती आपण आमंत्रित करणार आहोत आणखीन एका अभिनेत्याला. खरं तर तो आमच्याच फॅमिलीतला अभिनेता आहे आणि आज जे 2 सिनेमे
इथे आम्ही आमंत्रित केलेले आहेत कापूस कोंड्याची गोष्ट आणि रंगा पतंगा या दोनही सिनेमात त्यांचा अभिनय आपल्याला बघायला मिळतो. आणि हे सगळेजण आम्हाला उपलब्ध झाले कारण हे फ्रीच होते, पण ते फ्री नसतात, ते खूप बिझी असतात. ते यांना आम्ही फोन करून करून दमलो. आत्ता त्यांच्या सेक्रेटरीनं फोन उचलला मगाशी आणि ते येऊ शकतात 5 मिनिटासाठी असं आम्हाला कळलंय. आता आपलं भाग्य आहे. तर अतिशय मनापासून या मंचावरती स्वागत करूयात भारत गणेशपुरे यांचं. या सिनेमात जी तुम्ही भूमिका केली त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? फारच छान भूमिका आहे तुमची. खूप मेहनत घेतली आहे त्यांनी त्या सिनेमासाठी आणि खूप कष्ट घेतलेत त्यांनी. खूप चांगल्या रीतीने हा रोल त्यांनी केलेला आहे आणि ऍक्च्युअली डेटचा खूप प्रॉब्लेम झाला होता. यस, त्यामुळे सरांना आम्हीच सगळं मॅनेज करून दिले आणि या टीम बरोबर त्यांना बऱ्याच वर्षापासून काम करायचं होतं. सरांना भूक लागली सर असं करत. अरे भूक नाही, मला बोलू द्या काहीतरी. या सिनेमाच्या दरम्यान काही किस्से घडले का? एक मस्त मजा आली. एक सीन सुरू होता त्यांचा आणि एक कावळा आला, कावळा उडत उडत आला आणि टुचक करून टोची मारून गेला. खूप मजा आली त्यावेळी. यांनी मार खाल्ला होता तो. नाही नाही, आणि तो असं झालं की मेकअप मॅन आला, टेक चालू होता आणि डायरेक्टर म्हणाला ऍक्शन आणि तेवढ्यात मेकअप मॅन फ्रेम मध्ये. भारत गणेशपुरे यांच्यासाठी एकदा दोन दाट. दोन्ही सिनेमात भारत तुमची भूमिका बघायला मिळणार आहे, काय सांगाल? रंगापतंगामधली माझी भूमिका, मी मिनिस्टर आहे. हे सगळं जे प्रकरण जे सुरू होतं आणि शेवटी जाऊन जे थांबतं तर ते आउट ऑफ कंट्रोल होऊन जाते सगळ्या घटना त्याच्यातल्या, त्याच्यामुळे ते मिनिस्ट्रीपर्यंत जाऊन पोचतं आणि तो मिनिस्टर जो आहे तो मी करतोय. आणि कापूस कोंड्याच्या गोष्टीमध्ये तो म्हणजे विलन आपण म्हणू शकतो असा एक भूमिका आहे ती. तो गावातलाच पाटील वगैरे असतो आणि सगळं ह्या पोरींना छळ करतो, एवढ्या सुंदर सुंदर पोरींचा छळ करतो तो. तर असं आहे. मकरन सर, भारत सरांची पण छान नक्कल तुम्ही करू शकता असं मला मालूम नव्हतं. काय सांगून राहिला डोळे दाखवत, खरंच भारत वाटत आम्हाला. किती सेम आहे हे, किती सेम आहे. मकरन भाषेत नेहमी असंच बोलले, आपण झाडा काय करू आला. वा वा. आता या मंचावरती आपण आमंत्रित करूयात रंगा पतंगा या सिनेमाचे दिग्दर्शक प्रसाद नाम जोशी यांना. जोरदार टाळ्या. यानंतर आमंत्रित करूयात रंगा पतंगा या सिनेमाचे निर्माते अमोल गोळे यांना. अमोल गोळे हे या सिनेमाचे निर्माते सुद्धा आहेत आणि ते उत्तम सिनेमॅटोग्राफर सुद्धा आहेत. या सिनेमाचं सुद्धा चित्रण त्यांनीच केलं, एलिझाबेथ एकादशीचं पण चित्रण त्यांनीच केलं होतं. मी दिग्दर्शकांना विचारू इच्छितो, काय आहे त्यांचा अनुभव या सिनेमाचा? अतिशय उत्तम अनुभव आहे. हा माझा पहिलाच चित्रपट आहे दिग्दर्शक म्हणून. माझा जरी पहिला चित्रपट असला तरी या चित्रपटात काम करणाऱ्या कुणाचाच तो पहिला नाही. मी सगळे अनुभवी आहेत त्याच्यामुळे त्यांनी मला सांभाळून घेतलं असं मी म्हणेन. फार उत्तम अनुभव होता माझा. खूप चांगली माणसं माझ्याबरोबर या सिनेमाच्या निमित्ताने जोडली गेली. खूप सपोर्ट मिळाला सगळ्यांकडून आणि ज्या प्रकारे हा माझा सुखद अनुभव होता, माझी खात्री आहे की जो प्रेक्षक हा सिनेमा पाहेल त्यांना सुद्धा हा अनुभव मिळाल्याशिवाय राहणार नाही. वा. आता या मंचावरती आपण आमंत्रित करूयात कापूस कोंड्याची गोष्ट या सिनेमाच्या दिग्दर्शिका मृणालिनी भोसले यांना. आता आमंत्रित करूयात कापूस कोंड्याची गोष्ट या सिनेमाचे निर्माते नितीन भोसले यांना. खूप काही बोलू शकतो पण मी व्यक्त वेगळ्या पद्धतीनं व्हायचं ठरवलेलं आहे. या दोघांनी हा सिनेमा किती मनापासून बनवलेला आहे याचं एक उत्तम उदाहरण मी तुम्हाला दाखवणार आहे. या दोघांबद्दलची ही बघूयात एक छोटीशी ध्वनीचित्रफीत.
शेतकऱ्यांची परिस्थिती बदलल्याखेरीज आपली परिस्थिती बदलणार नाही असं म्हणणाऱ्या एका शेतकरी कुटुंबातून आलेल्या तरुणानं 46 वर्षांपूर्वी शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती पुरवण्याचा ध्यास घेतला. त्याच ध्यासाचं मूर्त रूप म्हणजे आजचा बळीराजा परिवार आणि तो तरुण म्हणजे बळीराजाचे संस्थापक प्रभाकर भोसले. शेतीविषयक माहिती पुरवण्यासाठी त्यांनी मासिकाचं माध्यम निवडलं आणि स्वतः मासिकाचं संपादन केलं. वडिलांच्या याच ध्यासानं प्रेरित होऊन पुढे त्यांचा मुलगा नितीन हाही त्यांच्या या कार्यात सहभागी झाला. बळीराजा मासिकाच्या प्रचारासाठी महाराष्ट्रभर फिरत असताना नितीन भोसले यांनी शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या. सुमारे 300 चर्चासत्रांचं आयोजन केलं. नितीन भोसले आणि त्यांच्या पत्नी मृणालिनी भोसले यांनी ऍग्रो इंडिया संस्थेची सुरुवात केली. शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन भारतातील पहिल्या वहिल्या शेतीविषयक ऑडिओ कॅसेटची निर्मिती केली. ऑडिओ कॅसेट्सवर थांबून न राहता त्यांनी सुमारे 50 शेतीविषयक व्हिडिओ सिरीज तयार केल्या. यापैकी जैविक खेती या माहितीपटाला सर्वोत्कृष्ट कृषी चित्रपट आणि सर्वोत्तम दिग्दर्शन असे 2 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेले आहेत. आता भोसले यांच्या तिसऱ्या पिढीचा शिलेदार युवराज हा सुद्धा आधुनिक शेतीचं शिक्षण घेऊन त्यांच्या कार्यात सहभागी झालेला आहे. विविध माहितीपटांचं काम करत असताना शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी बोलून अनेक विषय त्यांच्या समोर आले. गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांमध्ये असलेली निराशेची भावना त्यांना प्रकर्षानं जाणवली. ती दूर व्हावी यासाठी एक प्रेरणादायी चित्रपट निर्माण करावा अशी कल्पना त्यांच्या मनात आली. आपल्या आयुष्यभराची बचत त्यासाठी गुंतवण्याचा निर्णय भोसले पती पत्नींनी घेतला. कापूस कोंड्याची गोष्ट हा सकारात्मक प्रेरणा देणारा चित्रपट याच विचारातून निर्माण झालेला आहे. नितीन भोसले सर, काय सांगाल या सगळ्या एकूण विशेष प्रवासाबद्दल? या आमच्या सर्व प्रयत्नांचा मुख्य हेतू असा आहे की शेतकऱ्याला किंवा सर्वसामान्य माणसाला सन्मानाने जगता यावं, आणि या चित्रपटाच्या मागची भूमिका हीच होती. एकदा तुम्ही ताठमानेने जगण्याचं ठरवलं तर तुम्हाला कुणीही तुमच्या वाट्याला जाऊ शकत नाही या रस्त्यापासून, आणि हे आम्ही दाखवलं. की जेव्हा फिल्म बनवायची मी ठरवली, म्हणजे बेसिकली ह्या खऱ्या मुली आहेत विदर्भातल्या, आणि त्यांच्याबद्दल जेव्हा मी डॉक्युमेंटरीज जेव्हा मी 50 डॉक्युमेंटरी करत असताना मला नेहमीच शेतकऱ्यांच्या घरी जाऊन राहावं लागायचं, आणि कायम मला असं सारखं ऐकायला यायचं की आत्महत्या झाले, हे झाले, म्हणजे कुणाकडेही पॉझिटिव्हिटी नव्हती की ह्या लोकांना इन्स्पायर करण्यासाठी. आणि कायम ते माझ्या डोक्यात राहायचं की ह्यांना, या लोकांना कसं इन्स्पायर करू शकू आपण. आणि मग एक दिवस आमच्याच मासिकात बळीराजामध्ये ही स्टोरी छापून आली की अशा अशा 4 मुली वडील आत्महत्या केले, आईचं खून झालं आहे, आणि ह्या अतिशय व्यवस्थित राहून सक्सेसफुल झालेले आहेत. मग मी त्यांच्या घरी गेले, 1-4 दिवस राहिले, आणि त्यांच्या ज्या प्रकारे त्या मुली राहतात, ज्या प्रकारे सगळं त्यांचं आयुष्य चाललेलं आहे, ते ऐकल्यानंतर त्यांचं असं वाटलं, त्या क्षणी मी ठरवलं की ह्या मुलींच्यावर फिल्म बनवायची. आम्हाला जवळजवळ 12 इंटरनॅशनल अवॉर्ड्स नॉमिनेशन्स मिळाले ह्या फिल्मला, आणि त्याच्यानंतर ओपन कॅटेगरीमध्ये, म्हणजे जे काही 1300 फिल्म्स आले होते वर्ल्ड वाईड, त्या ह्याच्यातून 300 फिल्म्स सिलेक्ट केले गेले होते. त्यात आपली ही मराठी फिल्म होती कापूस कोंड्याची गोष्ट. लोकांनी बघावी आणि ते इन्स्पायर तर होतीलच, आणि प्रॉपरली ते स्वतःला ते कनेक्ट करू शकतील ही फिल्मची, असं मला वाटतं. वा वा वा. आणि मला खूप छान वाटलं की कालच्या भागात आणि आजच्या भागात आपण आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या या तुकरटवाडीमध्ये आलात. खूप मजा आली तुम्हाला भेटून. तर पुन्हा एकदा या दोनही सिनेमांना मनापासून शुभेच्छा, आणि आपण भेटूयात पुढच्या भागात नवीन विषयासह, नवीन कलाकारांसह. याच आवडत्या कार्यक्रमाचं नाव आहे दिशा डिरेक्ट सिद्धा देवीदा प्रसूत चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा, कोप आउट बाय चिंग सिक्रेट आणि लाल हिट.